कसगाव परिसरात पाऊस नसल्याने कपाशी आणि इतर पिकांवर रोटावेटर चालवण्याची वेळ. भडगाव तालुक्यात पावसाळा सुरू होऊन 2.5 महिने उलटले असून परिसरात पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस अत्यंत कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटलेली आहे. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट तर काही शेतकऱ्यांनी कपाशीवर रोटावेटर फिरवले. भडगाव तालुक्यातील कसगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर पवार यांनी आपल्या 4 एकर कपाशीवर रोटावेटर फिरवले. शेतीत कपाशीची लागवड केली होती मात्र पाहिजे तशी वाढ न झाल्याने हताश होऊन उभ्या कपाशीवर रोटावेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अशाच प्रकारे इतरही परिसरातील अनेक शेतकऱ्यांना शेतात रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. पीक भरत नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले. इतर नुकसान पाहता जवळपास 50-60% अधिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी आमिन पिंजारी, भडगाव जिल्हा, जळगाव. मी समाधान पवार, कसगाव. मी 18 जून रोजी कपाशीची लागवड केलेली आहे. कपाशीचा लागवड केल्यानंतर पाऊस एकदम कमी दाबात पडलेला आहे. या कसगाव परिसरामध्ये पाऊसच नाही आहे. मोजून 1-2 पाऊस चांगला झालेला आहे, त्यानंतर पाऊसच नाही आहे. पाहून घ्या, माझी कपाशी एकदम कमी प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याच्यावाली ती वाढत होत नाही, त्या हिशोबाने माझ्यावर कपाशीवर रोटर मारण्याची वेळ आलेली आहे. आता कसगाव तालुका भडगाव या शेतकऱ्यांवर मोठं नुकसान झालेलं आहे. तरी सरकारने या शेतकऱ्यांवर दखल घ्यावी आणि पंचनामा करावा अशी मी विनंती करतो.